आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 13 रोजी निपाणीत, महिला मेळाव्याचे आयोजन, सौ जोल्ले यांची माहिती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 13 एप्रिल रोजी निपाणीत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा दौरा आणि महिला मेळाव्याविषयी माहिती देताना आमदार सौ जोल्ले यांनी सांगितले की म्युनिसिपल मैदानावर 13 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास केंद्रीय मंत्री, खासदार, पक्षप्रमुख तसेच जिल्ह्यातील काही नेते मार्गदर्शन करणार आहेत. सुमारे 35 ते 40 हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा अंदाज येत आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे राजकारणात काही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भव्य महिला मेळाव्यास मतदारसंघातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी शेवटी केले. पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत संजय शिंत्रे, सुनील पाटील, दादा भादुले, बाबासाहेब चौगले, बिस्मिल्ला अपराज, राणी बेवनकट्टी, विजय वासकर, विष्णू तोडकर, रमेश मालगावे, राजगोंडा पाटील, जमील अत्तार, अमित माळी, काकासाहेब वाघमोडे, नारायण आडेकर, संजय पवार, राजू कुंभार यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि 21व्या शतकाचे चाणक्य मानले गेलेले, आपल्या 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सत्ता आणि भारतीय जनता पक्षाचं झेंडा फडकवलेले आपले राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी आपल्या निपाणी नगरी निपाणी मतदारसंघामध्ये भेटण्याकरिता 13 तारखेला 4:45 म्युन्सिपल ग्राउंडवरती येणार आहेत आणि विशेष असं 224 मतदारसंघामध्ये आपल्या निपाणी मतदारसंघाला त्यांनी महिला मेळावा घेण्याचं एक सांगितलं आणि त्याच पद्धतीनं निपाणी नगरीच्या म्युन्सिपल ग्राउंडमध्ये 13 तारखेला संध्याकाळी 4:45 अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली आणि तसेच आपले जे काही MP आहेत, अनंतकुमारजी असतील किंवा आपले सुरेश अंगडीजी असतील, प्रल्हाद जोशीजी असतील, प्रभाकर कोरेजी असतील आणि आपल्या भागातले सर्व आमदार आणि सर्व विधान परिषदचे सदस्य आणि विशेष म्हटलं तर आपले आजचे भारतीय जनता पक्षाचे राज्याध्यक्ष आणि पुढं होणारे आपले मुख्यमंत्री येडियुरप्पाजी यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली भव्य असं 25 ते 30 हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा महिला मेळावा इथं 13 तारखेला होणार आहे. म्हणून माझ्या मतदारसंघातल्या सर्व बहिणींना माझं विनंती आहे की लवकरात लवकर आपण सर्वजण सज्ज राहायचं आहे. 13 तारखेला हे कार्यक्रमाचं यशस्वी आणि यश दाखवायचं आहे आणि सर्व देखील तिथं 4:30 म्युन्सिपल ग्राउंडमध्ये उपस्थिती राहून आपल्या भारत देशाच्या भविष्यासाठी, आपल्या महिलांच्या भविष्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण जे काही अमित शहाजी आपल्या मार्गदर्शन करतील त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या वाटचालीमध्ये देखील तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे. पुढच्या 5 वर्षीचं संधी तुम्ही द्या आणि त्या 5 वर्षामध्ये नक्कीच अजूनही आपल्या निपाणी मतदारसंघाचं सर्वांगीण विकास काय असतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे आणि त्याला येडियुरप्पाजी, आमच्या राज्याचे सर्व नेते मंडळी आणि राष्ट्रीय सर्व नेते मंडळी आणि आपले प्रधानमंत्री आपल्या सोबत असतील आणि नक्कीच निपाणी विधानसभा मतदारसंघाचं विकासाला त्यांचा आशीर्वाद असेल. सर्वांना विनंती आहे सर्वजण तिथं उपस्थिती राहावं आणि महिलांच्या बरोबरीनं माझे सर्व बंधू कार्यकर्ते देखील तिथं उपस्थित राहावं हे माझं विनंती आहे.